शेवगाव शहरातील अनेक भागात ऐन पावसाळ्यात कचऱ्याचे ढीग नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न शेवगाव नगर परिषदेचे घनकचऱ्याचे टेंडर संपल्याने आणि नगर परिषदेकडच्या नवीन खरेदी केलेल्या घंटागाड्या कचरा वाहतूक करणारे पासिंग आणि अपुरे चालक असल्याने शेवगाव शहरात ऐन पावसाळ्यात जागोजागी घनकचरा उकांडे तयार झाले आहेत तो आता पार रस्त्यावर यायला लागलाय आणि पालिकेच्या उघड्या चेंबरमधून तो बंदिस्त नालीतच जातोय निकृष्ट दर्जाच्या अनेक बंदिस्त गटारचे चेंबर गायब आहेत त्याची देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे आहे त्यातून अनेक निशाचर लोकांच्या शिरत आहे मुख्य गटारीवर अनेक दुकानदारांनी पथारी मांडल्याने नगर परिषद शेवगावने ती गटार यंदा काढलीच नाही ती गटार शोधून देणाऱ्यास एक हजार रुपयांचे बक्षीस मी शेवगावकर संघटना देणार आहे या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत आणि अभियंता प्रशांत सोनटक्के यांना वारंवार लेखी आणि तोंडी तक्रार करूनही ते उडवा उडवीचे उत्तरे देतात जागोजागी साचलेला कचरा उकांडे शेवगाव शहरातील वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय शहरातील अनेक जुन्या जाणत्या लोकांनी नगर परिषदेमध्ये लक्ष घालणे बंद केल्यानं आणि अनेक जुने कर्मचारी निवृत्त झाल्याने कोणतं वासरू कोणत्या गायला पितय ते काळानं शहरवासियांना समस्या नेमक्या कोणाला सांगायच्या हा सुद्धा प्रश्न आहे नगर परिषद शेवगावच्या नगरसेवकांची मुदत फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये संपली आहे त्यानंतर सगळा कारभार प्रशासक आणि मुख्याधिकारी पाहत आहे त्यांना जाब विचारणारे सभागृह अस्तित्वात नसल्याने विकास कामांचा खोळंबा झालाय शहरातील अनेक स्ट्रीट लाईट गेल्या कित्येक महिन्यापासून बंद आहेत शहरातील अनेक चौकात हॅमॅक्सचे खांब विना दिव्याचे दोन महिन्यांपासून नुसतेच उभे केले आहे शेवगाव नगर परिषदेचा कारभार आंधळ आहे आणि कुत्र पीठ खातय असं झालंय अनेक टेंडर संपले आहेत त्यामुळे बाजार वसुली घरकचरा नियोजित पाणी योजना रखडल्या आहेत नगर परिषद कार्यालय शहरापासून कोसळ दूर असल्यानं तिकडे कोणी फिरकत देखील नाही प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगाव महा फोर न्यूज अहमदनगर महाराष्ट्र